नमस्कार आणि रामराम विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या दृकश्राव्य पटामध्ये आपण राज्यसभा आणि महाराष्ट्र यांचा परस्पर संबंध काय आहे, राज्यसभेमध्ये महाराष्ट्राचे स्थान कोणते आहे याबद्दल सखोल माहिती घेणार आहोत. दृकश्राव्यपट पूर्ण संपूर्ण पाहायला विसरू नका, नक्कीच आपल्याला राज्यसभेविषयी उपयुक्त अशी माहिती मिळेल. दृकश्राव्यपट पाहिल्यानंतर आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये द्यायला विसरू नका. गुरुदेव उठवाणीचे कायमस्वरूपी सभासद होण्यासाठी गुरुदेव उठवाणीला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. राज्यसभा, संसदेचे वरिष्ठ सभागृह राज्यसभा आणि महाराष्ट्र यांचा संबंध काय आहे ते आज आपण आजच्या या दृकश्राव्यपटामधून पाहणार आहोत. पाहूया महाराष्ट्राच्या संदर्भात राज्यसभा. 1952 स्थापन झालेल्या राज्यसभेचे सोमवार दिनांक 18 नोव्हेंबर 2019 पासून 250वे अधिवेशन सुरू झालेले आहे. या राज्यसभेमध्ये एकूण सदस्य संख्या 245 आहे आणि ती 250 पर्यंतही वाढवली जाऊ शकते. आता या राज्यसभेमध्ये महाराष्ट्राचे किती सदस्य महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करतात ते पाहूया. तर राज्यसभेत महाराष्ट्राचे एकूण 19 खासदार निवडून येतात, म्हणजे 19 खासदार राज्यसभेमध्ये महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करतात. आणि या राज्यसभेमध्ये दर 2 वर्षांनी 6 सदस्य निवृत्त होतात, तिसऱ्या वर्षी 7 सदस्य निवृत्त होतात, पुढील वर्षाच्या सुरुवातीला 7 सदस्य निवृत्त होतात. राज्यसभेतील सर्वच्या सर्व सदस्य विधानसभा आणि लोकसभा याप्रमाणे एकदाच निवृत्त होत नाहीत, तर दर 2 वर्षांनी काही सदस्य निवृत्त होतात. त्यामध्ये दर 2 वर्षांनी 6 सदस्य निवृत्त होतात आणि तिसऱ्या वर्षी 7 सदस्य निवृत्त होतात. आता अन्य राज्यांचे राज्यसभेतील प्रतिनिधित्व किती आहे ते आपण थोडक्यात पाहूया. तर राज्यसभेमध्ये उत्तर प्रदेशातून सर्वाधिक 31 सदस्य निवडले जातात आणि यानंतर महाराष्ट्राचा दुसरा क्रमांक लागतो. महाराष्ट्राचे एकूण 19 सदस्य म्हणजे खासदार राज्यसभेवर महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करतात, तर सर्वाधिक राज्यसभेवर उत्तर प्रदेशातील सदस्य प्रतिनिधित्व करतात, ते 31. तर त्यानंतर तमिळनाडूतून 18 खासदार हे राज्यसभेवर निवडले जातात, त्यानंतर बिहारमधून 16, पश्चिम बंगालमधून 16 आणि आंध्र प्रदेशातून 11 खासदार निवडले जातात. त्यानंतर पाहूया राज्यातून सध्या राज्यसभेवर कोण सदस्य आहेत. आपल्या महाराष्ट्रातून राज्यसभेवर कोण निवडलेले आहेत, पाठवलेले आहेत, म्हणजे राज्यसभेमध्ये महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व सध्या कोण करत आहेत ते पाहूया. राज्यसभेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व पियुष गोयल करतात, त्यासोबत प्रकाश जावडेकर, रामदास आठवले आणि व्ही मुरलीधरन हे राज्यातील 4 राज्यसभा सदस्य केंद्रीय मंत्रिमंडळात सदस्य आहेत. आणि त्यासोबत शरद पवार, संजय राऊत, विनय सहस्त्रबुद्धे, वंदना चव्हाण, हुसेन दलवाई हे सदस्य महाराष्ट्रातून राज्यसभेवर महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करतात. त्यानंतर पहा राज्यसभेवर निवडून येण्यासाठी पहिल्या पसंतीच्या किती मतांची आवश्यकता असते. राज्यसभेवर जे ज्या सदस्यांची निवड होते त्यांची निवड होण्याची पद्धत आणि लोकसभावर निवडल्या जाणाऱ्या सदस्यांची पद्धत वेगळी आहे, निवडणीची पद्धत वेगळी आहे. तर राज्यातून राज्यसभेवर निवडून जाण्याकरता सरासरी 42 मतांची आवश्यकता असते. एका सदस्याला सरासरी 42 मते मिळाली पाहिजेत. आणि ही जी मत देण्याचा अधिकार कोणत्या लोकांना ते पाहूया. लोकसभेचे सदस्य आणि विधानसभांचे सदस्य हे राज्यसभेतील सदस्यांची निवड करत असतात. त्यानंतर महाराष्ट्रातील कोणत्या सदस्याने सर्वाधिक काळ राज्यसभेत प्रतिनिधित्व केले आहे ते पाहूया. तर त्यामध्ये काँग्रेसच्या सरोजताई खापर्डे यांनी सर्वाधिक 5 वेळा राज्यातून राज्यसभेत प्रतिनिधित्व केलेले आहे. महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व सर्वाधिक काळ राज्यसभेत करण्याचा मान काँग्रेसच्या सरोजताई खापर्डे यांना जातो. त्यानंतर प्रमोद महाजन, आबासाहेब कुलकर्णी आणि सुरेश कलमाडी यांनी प्रत्येकी 4 वेळा राज्यातून राज्यसभेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केलेले आहे.
राज्यसभेचे सर्वाधिक काळ म्हणजे 6 वेळा सदस्यत्व नजमा हेमतुल्ला आणि राम जेठमलानी यांनी भूषवले आहे. यापैकी हेमतुल्ला या 4 वेळा महाराष्ट्रातून निवडून गेल्या होत्या. भाजपमध्ये प्रवेश केल्यावर मध्य प्रदेश आणि राजस्थानमधून त्यांनी प्रतिनिधित्व केले. राम जेठमलानी यांनी 1994 ते 2006 अशी 12 वर्षे महाराष्ट्रातून राज्यसभेवर महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केलेले आहे. तर अशा पद्धतीने आपण राज्यसभा आणि महाराष्ट्र यांचा परस्पर संबंध पाहिलेला आहे. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनाही या माहितीचा निश्चितच उपयोग होईल.